ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वॉर्ड क्रमांक 5 बनले आहे कचऱ्याचं साम्राज्य. कचरा उठाव न झाल्यास महापालिकेवर कचरा फेकणार, सादिक पठाण यांचा इशारा. प्रभाग समिती 4 वॉर्ड क्रमांक 5 मिरज येथे मागील काही दिवस झाले कचरा उठाव होत नाही. सदर कचऱ्याबाबतीत मुकादम आणि स्वच्छता निरीक्षकला विचारपूस करताना कर्मचारी कामावर नाही असे उत्तर मिळत आहे. यामुळे पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य वॉर्ड क्रमांक 5 मध्ये झालं आहे. जर पुढील 2 दिवसात रोज कचरा उठाव झाला नाही तर सगळा कचरा गोळा करून मनपा आरोग्य विभागात आणून टाकण्यात येईल असा इशारा सादिक पठाण यांनी दिला आहे. याबाबत आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पठाण यांनी मागील काही दिवसापूर्वी वॉर्ड क्रमांक 5 मधील स्वच्छता कर्मचारी किती याची माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती मागवली होती. त्या माहितीमध्ये चक्क 43 कर्मचारी असल्याची यादी मिळाली. जर 43 कर्मचारी काम करत असतील तर प्रभागात कचरा उठाव का होत नाही असा प्रश्न पडला. याबाबत सादिक पठाण यांनी माहिती घेतली असता काही कर्मचारी मनपा अधिकारी यांचे खाजगी काम करत असतात. कोण कर्मचारी सदर मुकादम म्हणून वावरत आहे तर काही कर्मचारी नुसते हजेरी लावून गायब असतात. मनपा आयुक्त यांना सदर विषयाची माहिती नसेल तर दुर्दैव म्हणावं लागेल. जर पुढील 2 दिवसात कचरा उठाव नाही झाल्यास सगळा कचरा गोळा करून मनपा आरोग्य विभागात आणून टाकण्यात येईल असा इशारा सादिक पठाण यांनी दिला. आम्ही समस्त प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक आज कचरा उठाव होत नसल्यामुळे आज कचरा घेऊन मनपा आयुक्त आरोग्य विभागामध्ये आलो असता महानगरपालिकेच्या गेटमध्ये आम्हाला जाण्यास मज्जाव केला नाही, आज जाण्यास परवानगी दिलेली नाही. प्रभाग क्रमांक 5 मधील कुठल्याही गल्लीत घंटागाडी येत नाही आहे. मागील 8 दिवसापासून कचरा उठाव झालेला नाही आहे. त्याबाबत माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती मागवली असता प्रभाग क्रमांक 5 मध्ये 43 कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी कामात आहेत अशी माहिती मिळाली आहे. परंतु 43 कर्मचारी अगर स्वच्छता कामासाठी असतील तर मग प्रभागाची दुर्दशा का झालेली आहे? मनपा आयुक्त यांनी याकडे लक्ष दिले गरजेचं आहे. जर कर्मचारी कामावर नसता पगार कशाबद्दल घेत असतील? पुढील 2 दिवसात सदर विषय मार्गी नाही लागल्यास आज फक्त एक कचरा आम्ही घेऊन आलेलो आहोत. परंतु 2 दिवसात जर कचरा उठाव पूर्णपणे क्षमतेने नाही झाला तर सदर कचरा आरोग्य अधिकारी यांच्या अंगावर टाकण्यात येईल असा इशारा आम्ही मिनिस्टरतर्फे आम्ही आज घेत आहोत. त्याची कृपया आयुक्तरूपे यांनी नोंद घ्यावी आणि सर्व यंत्रणा लवकरात लवकर कामाला लावावी. महानगर न्यूजसाठी आदि माने मिरज.